म्हणजे एक असा नियम आहे की वेळ गेला की माणूस विसरून जातो. नाही नाही, बघा मुंबईतली जनता इकडे समोर जनता आहे, तुम्ही जनतेला पुन्हा पुन्हा विचारा, ते तुम्हाला सांगतील. मुंबईतली जनता जी आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे आणि तिकडनं देखील त्यांचं ते सांगतात मला की साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे आज जरी राजकीय परिस्थिती होती, ही परिस्थिती एक वर्षाचा काळ फक्त थांबा, इलेक्शन होऊ द्या. एक वर्ष पण खूप जास्त आहे ना, लोक विसरून जातील. तुम्ही नवीन मुद्दे येतील, राम मंदिराचा मुद्दा येईल. RSSला बघितलं तर RSS शंभर वर्ष थांबली होती. 100 वर्षानंतर त्यांना आज थोडे यश मिळते आणि 100 वर्षानंतर ते 2024 स्वप्न पाहत आहेत. आणि त्यामुळे एक वर्षाचा काळ हा फार मोठा काळ नाही आहे. असा बोलता बोलता निघून जाईल. 7-8 महिन्याचा काळ आता, एक वर्षाचा काळ देखील नाही, 6-7 महिने राहिलेले आहेत. आणि 6 महिन्यानंतर मुंबईतली जनता ह्या लोकांना, राजकारणी लोकांना दाखवून देईल की तुम्ही तुमची काय लायकी आहेत. आणि त्यामुळे कोणाच्या बरोबर लोकांनी राहिलं पाहिजे, जनता कोणाच्या कोणाबरोबर आहे, जनता तुम्हाला सांगेल. काय बोलली आवडेल मुंबई महानगरपालिका? मुंबई महानगरपालिकाबद्दल सांगायचं असेल तर सर्वात पहिले तुम्ही मुंबई महानगरपालिका म्हणजे गटर बघा, रस्ते बघा, नाले बघा, ते सर्व काय दुरुस्त आहे, हालत आहे त्यांची. तर शिवसेना असावं, मनसे असावं किंवा भाजपा असावं, कोणीही जनतेसाठी काम करत नाही, फक्त पैसे इलेक्शनतून पैसे कमवायचं आणि त्या पैशांनी वोट खरीदायचं. हे एकनाथ शिंदे असं म्हणतात की भरपूर कामं झाली, कोणाच काम करत नाही आहे, फक्त पेपरवर काम दिसत आहे, फक्त जाहिराती चालले आहे. पर करोडो रुपयाचा फंड जे आहे ब्युटिफिकेशन याच्या नावाखाली मिसयूज होत आहे, पण जनतेपर्यंत खरं ते पोचत नाही आहे. आत्ता पण तुम्ही पाहिला तर हे स्लम एरियामध्ये गेला तर गटर अजूनही साफ झालेले नाही आहे. पावसाळ्याचा पाणी तसंच रोडावर वाहत आहे तर ॲक्सिडेंट भरपूर होण्याचे चान्स आहे. तर कोणताही पक्ष असावा, सांगतोय शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा कोणीही जनतेसाठी काम करत नाही. संविधानाचा कोणीही काय केलं पाहिजे मग कोणी काम करत नाही लोकांनी आता सांगितलं. जसा आम आदमी पक्ष हा संविधानाने चालत आहे, लोकांच्या संविधानाचे लोकांचे पैसे जे आहे टॅक्स रुपी पैसे त्यांनी त्या जनतावरच खर्च करत आहे. जसं लाईट बिल पाणी जे मूल गरज आहे त्याच्या जो काम करत आहे तसंच काम इथे ह्या पक्षांनी करायला पाहिजे, पण हे करत नाही म्हणून ते इकडून तिकडे पळतात, तिकडून इकडे पळतात, फक्त कुर्सीसाठी पण जनतेसाठी नाही, जनतेचा भला करण्यासाठी कोणच जात नाही आहे. एक शेवटचा प्रश्न, ही लढाई रंगतदार होईल? रंगतदार होईल आणि यातून जनतेला पण शिकायला मिळेल. यामध्ये जनतेला हे शिकायला मिळालं, सगळ्यात पहिला धडा हा आहे की राजकारणामध्ये कुणीही कुणाचाही नेहमीसाठी शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणाचा रूल लोकांच्या लक्षात आला, परंतु आता राजकारण्यांनी पण हे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जनता या सगळ्या कलंडू वृत्तीमुळे वैतागलेली आहे. आणि जनतेचे प्रश्न जे महागाई आहेत, आज टमाट्याचा भाव काय आहे, बाजारामध्ये गेलं तर जो सामान्य माणूस मजुरी करतो तो मजुरी करणार दिवसाला किती कमवतो, जर त्याला टोमॅटोसारखा जर एखादी जीवनावश्यक वस्तू आहे, कांद्यासारखी वस्तू आहे, ती काय भावात मिळते, त्याकडे कोण लक्ष देणार? तुम्हाला राज्यकर्त्यांना निवडून दिलं आहे ते कशासाठी दिलं आहे? सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं आहे का फक्त आपलेच प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं आहे? तर सामान्य जनतेचा आवाज जो शेवटचा आहे, शेवटचा समाजाच्या उतरंडीवरचा शेवटचा माणूस आहे, त्याच्या समस्याकडे तुम्ही लक्ष कधी देणार? तुम्हाला वेळ मिळणार आहे का? लोकांच्या प्रश्नाकडे वेळ नाही राजकारण. नाही, बरोबर आहे. अशा राजकारणी कसा निवडला? जनता ठरवेल ना. आता जनतेचे ग्रीव्हियन्स जे सरकार समजू शकत नाही, ह्या इलेक्शन मध्ये जनता दाखवेल त्यांना त्यांची जागा. चला ताई, तुमचं नाव काय? ताई असू द्या. हा बोला. ॲडव्होकेट जयमाला ओसवा. कुठलं गाव आहे तुमचं? मी पुण्याची आहे. ज्या दिवशी मला ही बातमी समजली त्या दिवशी सहज जे मनात आलं, चार ओळी रचल्या होत्या, त्या फक्त मी म्हणून दाखवेल तुमच्या समोर. एक मिनिट. सत्तेच्या सारीपाटाचा डाव मांडला, सत्तेच्या सारीपाटाचा डाव मांडला, 3 वर्षात 3 खेळला. मतदार राजाला दाखवणी वाकुल्या. राजकारणी सोंगट्यांनी फेर धरला. नाव काय तुमचं? माझं नाव ॲडव्होकेट विश्वजीत सागरे. सागरे साहेब, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता एकत्र येतील असं म्हणतात, तुम्हाला वाटतं? नाही, मला प्रश्न नाही समजला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येत? नाही, मुळात काय, मी वकील असल्यामुळे राजकीय घडामोडी काय होतील याविषयी मी काय प्रेडिक्शन करणार नाही. काही कायदेशीर विचारायचं सांगा, मी सांगू शकतो. पण शिवसेनेतून 2 गट पडले, वाईट वाटलं तुम्हाला?
वाईट तर वाटलंच ना. आता एवढ्या वर्ष एकत्र होते, एकत्र सगळं चालू होतं त्यांचं, आणि अचानकपणे या गोष्टी घडत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात, त्याचं दुःख वाटतंच. एक वेगळा प्रश्न, अजितदादा असं म्हणतात की आता वय झालं तुमचं, शरद पवारांचं थांबलं पाहिजे, थांबायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावरती आणि वैयक्तिक बाबींवरती बोलू नये असं मला वाटतं. आता ते चुकले की नाही ते आता तुम्हीच ठरवा. माझं मत मी मांडलं की बाबा असं वैयक्तिकरित्या कोणावरती बोलू नये. शरद पवार पुन्हा उभे राहतील? मागचा इतिहास गतकाळ आठवता, ते एक लिजेंडच आहेत आपल्या महाराष्ट्राचे, आणि ते उभे राहतील असं मला वाटतं. तुमचं नाव काय? ॲडव्होकेट लिंगेश बोम्मेर. लिंगेश बोम्मेर. कुठलं गाव तुमचं? मी आहे मूल बुलढाणाचा. काय हे सगळं राजकारण जे सुरू आहे हे कशासाठी सुरू आहे? सगळेजण म्हणतात की देश राज्याच्या हितासाठी. मोस्टली असं वाटतंय सर्वजण खुर्चीसाठी धावाधावी करतायत, कोण वैयक्तिक बघत नाही लोकांचा काय हेत होत आहे. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला खुर्ची पाहिजे, आम्हाला इकडून पैसे काढायचे आहेत, बस. लोकांचा कोणच विचारच करत नाही. ईडीचा धाक आहे म्हणून गेले असं म्हणतात ते, तुम्हाला बरोबर वाटतं? धाक आहे तर त्याला वर्ष पटेल असं म्हटलं की माझ्यावर काही केस नाही. अजित पवार म्हणतात की माझे सगळे काहीच नाही, केसेस आहेत नाही त्यांना, तर कोर्टचा संपूर्ण दरवाजे उघडेच आहे. काही पण चुकीचं घडलंच तर कोर्टाचा तर दरवाजा ठोकू शकतात. खूप खूप धन्यवाद. पहाटेचा शपथविधी जो झाला होता तो शपथविधी करून त्यांनी सीबीआयची इन्क्वायरी थांबवली, त्यांची फाईल क्लिअर करून घेतली, तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे त्यांनी ती आपली जी इन्क्वायरी होती ती थांबवण्याकरता ते त्यावेळेस गेले होते, आणि पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आत्ताचं राजकारण वकिलांच्या नजरेतून, आत्ताचं राजकारण वकिलांच्या नजरेतून, आत्ताचं समाजकारण वकिलांच्या नजरेतून. तर माझा वेळ संपला आहे, पण अगदी थोडक्यात मला शरद पवार साहेबांचं वय काढलं गेलं या राजकारणामध्ये अतिशय वाईट वाटलं. आम्ही त्यांना पितामह म्हणतो. तर ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल शब्द वापरले गेले ते सामान्य माणसांना मुळीच आवडलेले नाही आहेत. आणि राजकारणामध्ये कोणी कुणाचं वय काढू नये. खरगे साहेबांचं वय किती आहे? रतन टाटा आहेत, त्यांचं वय किती आहे? आणि राजकारणामध्ये जो जेवढा बुजुर्ग असतो तेवढा